नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, शिंदे फडणवीस अजित पवारांची दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत रात्री बैठक होणार आहे. शहांसोबत बैठकीमध्ये तीनही नेत्यांची मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होईल. महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. अजित पवार दिल्लीमध्येच आहेत. फडणवीस देखील दिल्लीसाठी रवाना झालेत, तर एकनाथ शिंदे काही वेळातच दिल्लीसाठी रवाना होत आहेत. दिल्लीत हालचाल. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेची रात्री अमित शहांसोबत बैठक. शहांसोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. शहांसोबत आमची तिघांची रात्री बैठक, मंत्रिमंडळाबाबत चर्चा करू अजित दादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंतर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडून आलेली आहे. त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे ठरवतील तो मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ. शिंदेची कालची भूमिका म्हणजे सीएम पदावरील दावा सोडला असं नाही उदय सावंतांचं विधान. त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही. त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत, त्या बैठकीची आपण वाट बघू. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती बैठक आज किंवा उद्या होईल, त्या बैठकीची आपण वाट बघू. परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही. काल एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली तीच पक्षाची भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं, ती पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद लटकून का पडलंय, राऊतांचा महायुतीला सवाल. भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही. 2019 एक महिना मुख्यमंत्री पदाचा निर्णय लटकून ठेवला होता. राऊतांना सांगा भुजबळांचा पलटवार. सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो, म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आहे, आपण महिना महिना सुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसांमध्ये आणखी ते शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करू, राज्याचा विचार केल्यास त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू. राऊत. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतेवेळेस मला माहिती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो. संजय राऊतांचे सूरच नव्हे तर दिशाही लवकरच बदलेल. नवनीत राणांचा राऊतांना टोला. कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊतनी, बाप रे बाप. मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं, ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतं कि संजय राऊत जींचे सुर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल. देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीमुळे महायुतीला राज्यात मोठं यश. छगन भुजबळांचं विधान. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. आणि आताची मोठी बातमी, भाजप आणि शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून वाद असल्याची सूत्रांची माहिती. फडणवीसांचं गृह खातं शिंदे गटाला हवं असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप गृह खातं सोडायला तयार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. शहांसोबतच्या बैठकीमध्ये गृह खात्यावर चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भाजप आणि शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. फडणवीसांचं गृह खातं शिंदे गटाला हवं असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज रात्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. यामध्ये मंत्रिमंडळासंदर्भामध्ये चर्चा होणार आहे. यात अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे राहणार.
अशी सूत्रांची माहिती. तर गृह खातं हे शिंदेंना हवंय, मात्र सध्या गृह खातं भाजपकडे आहे. थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, भाजपकडचं गृह खातं शिंदे गटाला हवं अशी सूत्रांची माहिती आहे. पाहतोय की या ठिकाणी हेवे दावे केले जात आहेत आणि गृह खातं जे महत्वाचं खातं महाराष्ट्रातलं मानलं जातं आणि जे खातं यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं ते खातं आता आपल्याला मिळावं असा कुठेतरी सूर जो आहे तो शिवसेनेचा अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि हे महत्वाचं खातं आपल्याकडे असावं यासाठी एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही आहेत असं सुद्धा बोललं जात आहे. नेमक्या वाटाघाटी काय होणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच अजितदादांना अर्थ खातं मिळणार आहे की नाही याबद्दलही साशंकता व्यक्त केली जाते. त्यांच्याकडे ते खातं पुन्हा एकदा जाईल अशी सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते. ज्यावेळी वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांनी बैठक घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये आपल्याला सगळ्या आमदारांना शिस्त लावावी लागेल आणि निधीचं जे वाटप आहे त्या बाबतीत शिस्त लावावी लागणार असं कुठेतरी त्यांनी अजितदादांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आपल्याकडेच अर्थ खातं राहील असं त्यांना सांगायचं होतं का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला होता. मात्र आता आपण पाहतोय की महत्वाची जी खाती आहे त्याच्या वाटाघाटी संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट येऊ लागलेले आहेत आणि हे जे दोन महत्वाची खाती आहेत ती नेमकी आता कुणाकडे असणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. निखिलाजी, गणेश, 2014 मध्ये ठाकरेंसोबत युती असताना देखील गृह खातं हे फडणवीसांकडे होतं. त्यानंतर शिंदे ज्या वेळेला भाजपसोबत गेले त्याही वेळेला गृह खातं हे फडणवीसांकडेच होतं. त्यामुळे आत्ता 2024 मध्ये ज्या वेळेला सरकार स्थापन होते अशा वेळेला गृह खातं सोडण्यास भाजप तयार असेल का? निश्चित आपण पाहतोय की इतका मोठा कार्यकाळ जो राहिलेला आहे 10 वर्षांचा यामध्ये 7.5 वर्ष जे आहे ते या ठिकाणी गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं आणि तितक्या शिताफीनं त्यांनी ही भूमिका आपली वटवली सुद्धा होती आणि कुठलाही आरोप त्यांच्यावर कधीही झाला नाही. त्यामुळे गृह खातं आपण जर पाहिलं तर ज्यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे आलं त्यावेळी बरेचसे आरोप त्यांच्यावर लागले, 100 कोटींच्या वसुलीचे देखील आरोप लागले. त्यामुळे हे अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचं खातं मानलं जातं आणि ही जी भूमिका गृह खात्याच्या मंत्रीपदाबाबतची होती ती फडणवीस अत्यंत शिताफीनं आपली भूमिका पार पाडली होती. आणि हेच कारण आहे की भाजप हे सोडायला कुठेतरी तयार नाहीये आणि हे खातं आपल्याला मिळावं यासाठी आता शिवसेना आग्रही आहे. प्रत्येक महत्वाची जी खाती आहेत ती जर भाजप असतील तर मग इतर पक्षांना कुठली खाती मिळणार आहे याबद्दल सुद्धा बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. वाटाघाटीचा सिलसिला जो आहे तो सुद्धा सुरू आहे आणि हेच कारण आहे की आता एकनाथ शिंदे या खात्याबाबत आग्रही आहे आणि ज्या पद्धतीनं आपण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिताफीनं पेलली अगदी त्याच पद्धतीनं गृह खात्याबाबतची देखील जबाबदारी आपण तितक्याच शिताफीनं पेलो असा सुद्धा एक सूर जो आहे तो शिवसैनिकांचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील काही लोकांचा आहे आणि त्यामुळे नेमकं हे खातं आता कुणाला मिळणार. गिरीश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, धन्यवाद. आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. निवडणूक आयोगावर नाना पटोले यांनी टीका केली आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत असं नाना पटोले म्हणालेत. तर 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाची टक्केवारी 7.30 ने कशी वाढली असा सवाल पटोले यांनी केलाय. 76 लाखांचं वाढलेलं मतदान, निवडणूक आयोगावर हल्ला बोल. विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केले. 76 लाखांचं मतदान कसं वाढलं, मतदानाची टक्केवारी 7.30% कशी वाढली, पटोलेंचा सवाल. जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे, मग ही वाढ झाली कशी? संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत मतदान वाढलं ते कुठलं वाढलं असंही नाना पटोलेंनी विचारलंय. रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं सांगतात, मग मतदारांच्या रांगा आयोगानं दाखवाव्यात अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं. मतदारांच्या मतदान केंद्राबाहेरील व्हिडिओ किंवा फोटो निवडणूक आयोगानं दाखवावेत असंही पटोलेंनी म्हटलंय. वाढलेल्या मतदानावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीनं देखील आक्षेप घेतला असल्याचं पटोले म्हणतात. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल पटोलेंनी केलाय. आपल्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम चांगले, आपल्या विरोधात निकाल लागला की ईव्हीएम वाईट. मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते,
पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. जेव्हा ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो, हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन. मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही अंदर की बात आहे. सुप्रियाताई हमारे साथ है, ये अंदर की बात है. नाना पटोले हमारे साथ है म्हणून यांना निवडून आणलं. बाळासाहेब थोरातांना निवडून नाही आणलं असतं का? काहीतरी कपोकपीत बघायचं. महाराष्ट्र में दो घंटे के अंदर अंदर 76 लाख बढ़ गया. ऐसे कैसे बढ़ते हैं? आप फाइनल वोटर टर्नआउट आप बताइए. फॉर्म 17C Part 2 जो कि एक कैंडिडेट को दिया जाता है, काउंटिंग जो होती है अलग होती है. 95 ऐसी असेंबली सीट्स हैं और जो भी विनिंग मार्जिन जो क्लोज होते हैं वो हमेशा भारतीय जनता पार्टी के हित में कैसे जाते हैं? तो ये सारे प्रश्न हैं, इलेक्शन कमीशन को जवाब देना चाहिए. ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती. माझी मतं का कमी झाली? मग लोकसभेला मात्र ते बरोबर होतं. आता सु काय ठीक आहे, काहीतरी कारण शोधावी लागतात. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं. ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे. हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी आहे. ह्याच्याने लोकशाही वाचूच शकत नाही. याच पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर उभ्या आयुष्यात सत्तेवर त्यांच्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. माझं तर खुलं आवाहन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाविकास आघाडीला साथ देणार नाहीत. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे आपली स्वतंत्र लढाई लढणारे. मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे स्वतंत्र लढाई लढणार. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाविकास आघाडीला साथ देणार नाहीत, स्वतंत्र लढाई लढणार. पुण्यामध्ये झालेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका. 2019 ईव्हीएम विरोधात भूमिका मांडली तेव्हा मला विरोधकांनी साथ दिली नव्हती, त्यामुळे ईव्हीएम विरोधात स्वतंत्र लढाई लढणार असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. 2014 पासून आदरणीय राज साहेबांनी याच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, परंतु कुठल्या पक्षाबरोबर आले नाहीत. प्रत्येकाला आता फटके बसल्यामुळे सगळे एकत्र आले. मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी देखील ईव्हीएम वर संशय व्यक्त केला. ज्या भागांमध्ये काम केलं त्या भागात देखील मतदान न झाल्याचा दावा या उमेदवारांनी केला. घरातील लोकांचंही मतदान न मिळाल्याचा पराभूत उमेदवारांनी मनसेच्या बैठकीत दावा केला. लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे देश सोडून जातील असं रामदास कदम म्हणाले. एक दिवस ठाकरे कुटुंबासह देश सोडून जातील असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मला मी सांगू का पुढचं भविष्य? एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे आधी 2 वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचूप संबंध देश सोडून जातील. लिहून ठेवा आज तुमच्या दुमाजे. बाळासाहेबांशी त्यांनी जो बेमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या वाटेत खंजू खूप असला आहे, त्यांनी पाप केलंय, ते पापाच्या पाशी त्यांना भोगावंच लागेल. अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे. दरम्यान ही याचिका कोर्टाने स्वीकारली असून 20 डिसेंबरला यावर सुनावणी होणार आहे. राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदिर असल्याचा एका याचिकेद्वारे कोर्टात दावा करण्यात आलाय. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांची याचिका कोर्टानं स्वीकारली. या याचिकेनंतर कोर्टानं अल्पसंख्याक मंत्रालय, ASI आणि दर्गा कमिटीला नोटीस पाठवली. दरम्यान या याचिकेवर 20 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. या दर्ग्यात एक तळघर आणि गर्भगृह आहे ज्यामध्ये शिवलिंग असल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आलाय. तसंच गर्भगृह आणि संकुलात एक जैन मंदिर असल्याचंही कोर्टात याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. दर्ग्याच्या बांधकामात मंदिराचा ढाचा वापरण्यात आल्याचा दावा कोर्टात करण्यात आलाय. सुनावणीत निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी 1911 लिहिलेल्या अजमेर ऐतिहासिक आणि वर्णनात्मक पुस्तकाचा हवाला दिला आहे. अर्जी दिए है, कोर्ट ने माना है और सर्वे के कानूनन अधिकार है और उस सर्वे पर भी संबल बनाने की कोशिश कर रहे हैं, वो नहीं होगा. नेहरू से लेकर जितने प्रधानमंत्री बने वो वहां पर चादर भिजाते हैं. आप बताइए क्या करना चाह रहे हैं लोग?
आखिर क्यों इतनी नफरत पैदा कर दिए बीजेपी आरएसएस वाले मस्जिद दरगाहों के ताल्लुक से। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद चादर भिजाते हैं, आप बताइए उस पर क्या बोलेंगे वो। ये उन्होंने मिनिस्ट्री ऑफ माइनॉरिटी अफेयर्स को पार्टी बनाया, तो नरेंद्र मोदी की सरकार उसको बोलेगी कि वो दरगाह है ही नहीं है, प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट तो इस्तेमाल ही नहीं हो रहा। लोअर कोर्ट आखिर प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट को क्यों नहीं सुन रही है? आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक इंच जमीन ही हिंदू समाजाची होती, आहे आणि राहणार। याच्यात उत्तम उदाहरण म्हणजे अजमेर दर्गा वर शिव मंदिर असल्याचा दावा हा माननीय न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि त्या दिशेने चौकशी सुरू केलेली आहे। हे अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे। आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। बच्चू कडू 2 डिसेंबरला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। सत्ता की सत्तेच्या बाहेर राहायचं याचा निर्णय घेऊ, बच्चू कडू यांची माहिती। बच्चू कडू यांनी विश्वासघात केला, त्यांना माहितीमध्ये घेऊ नये, राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका। दत्ता भरणे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली। इंदापूरमध्ये दत्ता भरणेंकडून पवार गटाच्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपा आग्रही, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे तसंच संजय केळकर यांच्या नावाची चर्चा। मुख्यमंत्रीपद नशिबात असायला हवं, अजित पवार यांच्यावरील प्रश्नावर कपाळाला बोट लावत विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार यांनी महात्मा फुले वाड्यामध्ये बाबा आढाव यांची भेट घेतली। ईव्हीएमच्या विरोधात बाबा आढावांचं महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन।